इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रू ग्रीन. गेली 13 वर्ष सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करणं हा कैलासवासी निलेश राऊ मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम आहे. मंडळानं अतिशय सूक्ष्म नियोजन करून समाजातील विविध घटकांचा सन्मान केला, याचं कौतुक करावं तेवढं थोडंच असं प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी रेडी येथील रक्तदान शिबिर प्रसंगी केलं आहे. कैलासवासी चंद्रकांत उर्फ निलेश राऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी रेडी पंचक्रोशी कोरोना योद्धा सन्मान आणि 10वी 12वी तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान कार्यक्रमही घेण्यात आला. याचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळे यांच्या हस्ते कैलासवासी निलेश राऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष तथा गटनेते रणजित देसाई, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, जीप सदस्य राजन मुळीक, मनीष दळवी यांच्यासहित विविध मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात सुमारे 53 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. रक्तदात्यांना ट्रस्टच्या वतीने टी शर्ट देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमात कोरोनाच्या कालावधीत धान्यवाटप, विविध आरोग्यविषयक वस्तू वाटप तसेच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यात कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच 10वी 12वी गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे विद्यार्थी, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, नर्स, कर्मचारी, पंचक्रोशीतील आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासहित वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींचा सन्मान कार्यक्रमात करण्यात आला. खरोखरच आपला कार्यक्रम असा माकुण्य जगाचा आहे की 12 वर्ष सतत रक्तदान शिबिर आयोजित करणं म्हणजे सर्वसामान्य गोष्ट नाही. कारण गेली अनेक वर्ष आम्ही पण असे आयोजन कार्यक्रम करतो, परंतु लोकांचा सहभाग आणि लोक त्या रक्तदानासाठी उपस्थित राहणं हा खूप मोठा एक म्हणजे तारेवरची कसरत म्हणावी लागेल. कारण ज्या ज्यावेळी आम्ही म्हणतो की हा 2 दिवसानंतर रक्तदानाचं आयोजन करायचं आहे, आयोजन करताना आमच्याबरोबर माझ्यामध्ये 30-40 जण असतात की नाही करूयाच, करायलाच पाहिजे कारण आता गरज आहे. पण ज्यावेळी खरोखर रक्तदान करायचं असतं त्यावेळी अक्षरशः बोलून आणावं लागतं की या रक्तदान करूया. परंतु आता थोडस पुढे गेलेलं आहे समाज आणि समाज जागृती झालेली आहे. पहिल्यांदा रक्तदान करताना लोक घाबरत होते की एवढं 1 लिटर रक्त काढणार की काय, आमचं परत आमच्या अंगात येणार की नाही, विकनेस येणार की नाही. परंतु आता तसं नाहीये, कारण आता जे आपली युथ आहे, जे भावी पिढी आहे, ते खरोखरच 18 वर्ष झाल्या लगेचच रक्तदानासाठी उतरतात. आणि त्याचं एक आज आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी आज ऍक्सिडेंट वगैरे होतात आणि तिथे रक्तांची कमतरता आज भासत नाही. परंतु काही 1-10 वर्षापूर्वी जर बघितलं तर जिल्ह्यात रक्ताची एवढी कमतरता होती की प्रत्येक ठिकाणी लोकांना रक्तदानाची वेगवेगळी शिबिरं घेतली जात होती. परंतु लोकांना त्यामध्ये सुद्धा
आपले जीव वाचवताना आज खरोखरच आपल्या प्रितेश मुद्दाम असा उल्लेख करेल, कारण गेली अखंड 12 वर्ष तो आणि त्याचं सगळे मित्र आज जे रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहेत. माहिती नाही की आता इथे रक्तदान केलेल्यांचं रक्त कुठपर्यंत पोहोचतंय ते, परंतु ते रक्त पोहोचताना कितीतरी प्राण आज वाचतात. आज आपण जर बघितलं की कोरोनाची महामारी असताना अनेकांना रक्त लागलेलं होतं, रक्त डोनेट करताना सुद्धा प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की माझ्यामुळे एक प्राण वाचतोय, आणि त्याच्यासाठी सर्वांनी हिरिरीने ज्या ज्या जिथे जिथे रक्त डोनेशनचे कॅम्प लागतील त्यावेळी तिथे प्रत्येकाने सहभाग घेणं खरोखर गरजेचं आहे. रक्तदानासारखा चांगला कार्यक्रम या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं होतोय, सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कोरोनाच्या कालावधीत सुद्धा चांगले उपक्रम इथं घेतलेत आम्ही. कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रितेश प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगत असतो किंवा पेपरच्या माध्यमातून जर आम्ही वाचलेलं आहे, आणि त्यामुळे चांगला उपक्रम या ट्रस्टच्या वतीनं चाललेला आहे. विशेषतः रक्तदान शिबिर हे खूप चांगलं आहे, कारण आज रक्ताची खऱ्या अर्थाने गरज आहे, आणि तेच तर प्रत्येक गावागावात तरुणांनी घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या शिबिरासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय आणि घेत आहे, याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. निलेश राहुल ट्रस्ट बद्दल, एक 2 वर्षापूर्वी हे ट्रस्ट आम्ही स्थापन केली आणि या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि जे समाजाला कोरोनामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच प्रकारचं सहकार्य या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून केलेलं आहे, त्याचप्रमाणे निलेश राहुल तर जर सांगायचं आलं तर तो माझा भाऊ, त्यापेक्षा जास्त मित्र म्हणून माझ्या खूप जवळ होता. आणि एक अनभूत घटना घडली आणि त्यामध्ये निलेश राहुल आमच्यातनं निघून गेला, आणि त्याची ही खंत आणि हुरहुर आजही आमच्या सर्व मित्रमंडळीमध्ये सर्वांमध्ये आहे. कारण त्याचं जे वागणं असू दे किंवा बोलणं असू दे किंवा सर्वांसमोर किंवा प्रत्येक रेडीतील प्रत्येक घरामध्ये त्याचे चांगले संबंध होते, प्रत्येकाचे मित्राचे वडीलधाऱ्यांचे वडीलकीचे आणि सर्व वडील असू दे, वडीलधारे माणसं असू दे किंवा छोटे छोटे मित्र परिवार असू दे, तर सर्वांमध्ये एक लाडकीचा असा आमचा भाऊ आणि मित्र होता. खरोखर आज त्याच्या आठवणीने सर्व आम्ही म्हणजे कधी असा विषय होत नाही की निलेशची आठवण आम्हाला या ठिकाणी आलेली नाही. आणि त्याचप्रमाणे एक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्याचं खूप योगदान होतं. जे रक्तदान शिबिराची जी संकल्पना आहे ती सुरुवातीला निलेश राहुलने या ठिकाणी मांडले. जवळपास हे 13वं वर्ष रक्तदान शिबिराचं आहे, आणि ज्यावेळी मी उपसरपंच झालो त्यावेळी निलेशनी संकल्पना अस्तित्वात आणली. कारण त्यावेळी रक्तदान शिबिर करण्यासाठी बरेच जण खूप घाबरायचे, कारण रक्तदान म्हटलं की सर्वांच्या मनामध्ये वेगळी भीती होती, पण ही भीती आम्ही रेडिओमधून काढली. आणि सर्वप्रथम पहिलं रक्तदान शिबिर रेडिओ PSC मध्ये डॉक्टर जाधव सर यांच्या उपस्थितीमध्ये केलं. त्यावेळी त्या कार्यक्रमाला आमचे उद्घाटक होते आमचे वेंगुर्ला गुडाळचे माजी आमदार शंकरभाई कांबळे, आणि खूप चांगला असा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि खरोखर ती जी सुरुवात झाली ती आतापर्यंत कधी त्याच्यामध्ये खंड पडलेला नाही. फक्त गेल्या वर्षी ते कोरोनाच्या काळामध्ये हे रक्तदान शिबिर आम्ही घेऊ शकलो नाही, परंतु अविरतपणे हे काम जे निलेश रावने चालू केलेलं होतं ते आम्ही सर्व त्याचे हितचिंतक त्याचे सर्व मित्रमंडळी इथे जोपासण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला तर सर्वजण तुम्ही मगाशी सर्वजण मान्यवर सांगत होते की असा कार्यक्रम खूप मोजका या ठिकाणी बघायला मिळतो, कारण या कार्यक्रमाला आमच्या सर्वपक्षीय पदाधिकारी या कार्यक्रमाला आहेत. खरोखर हे आमचं भाग्य आणि खरोखर आमचे हे आमच्यावर असलेलं सर्वांचं प्रेम असं आम्ही मानतो. आणि कोरोना कालावधीमध्ये सुद्धा दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर आणि गुणवंत मुलांचा सत्कार असं दरवर्षी आम्ही ठेवायचो, पण या वर्षी गेल्या वर्षीच्या ज्या कोरोना महामारीमध्ये ज्या सर्वांनी चांगलं काम केलं त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी असू दे, डॉक्टर असू दे, नर्स असतील किंवा सर्व जे कोरोना योद्धा आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलं, आणि त्याला प्रचंड प्रतिसाद आमचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व मंडळींनी घेतला. खरोखर त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.